हॅलो, वेलकम टू प्रज्ञाज किचन. आज आपण पालकचे पराठे बघूया. सो त्याच्यासाठी आपण हा एक जुडी पालक घेतलेला आहे. त्याचप्रमाणे बाकीचं साहित्य म्हणजे आपल्याला ह्या मी दोन मिरच्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे थोडेसे तीळ, जिरं, ओवा आणि चिमूटभर हिंग. पराठे वळण्यासाठी गव्हाचं पीठ आहे, हे मी 2 कप घेतलेलं आहे. मेजरमेंटचे जे कप असतात ते 2 कप घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ. मी पाणी न गरम करून घेतलेलं आहे हे. तर आता त्याच्यात आपण पालक घालून तो थोडासा ब्लांच करून घेऊया. उकळून घेतलेलं आहे पाणी व्यवस्थित. 2-1 मिनटं मी ब्लांच करून घेतले. आता मी हे सगळं एका चाळणीत पाणी काढण्यासाठी निथळत ठेवते. तर मी हे सगळे चाळणीत काढून घेतलेले आहेत. आता मी त्याच्यावर थंड पाणी टाकते, म्हणजे पालकचा हिरवा रंग कधी पण हिरवा राहण्यास मदत होते. आणि ह्यातलं पाणी आता पूर्ण निथळून गेल्यानंतर हे पालक घेताना एक गोष्ट मी नाही सांगितली, ती म्हणजे याचे देठ व्यवस्थित काढून घ्यायचे. देठ घ्यायचे नाहीत पालक साफ करताना. आणि आता मी हे त्याच्यानंतर मिरची, आलं आणि जिरं हे घालून याची पेस्ट करून घेणार आहे. आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. मी पेस्ट ह्याच्यात एकत्र करते. चवीनुसार मीठ टाकून घेऊया, थोडे तीळ घालते मी आणि हा ओवा आहे मी हा हातावर चुरून घेतलेला आहे आणि चिमूटभर हिंग आहे हे. प्रथम आपण ह्या पेस्टच्या पाण्यातच मळून घेऊया आणि लागल्यास आपण पाणी हळूहळू ॲड करून हे मळून घेऊया. हे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. एकदम पुरीसारखं घट्ट नाही करायचं, साधारण असं झालं पाहिजे व्यवस्थित. आता मी ह्याच्यात थोडंसं तेल घालून तर थोडं मळून घेऊन 10 मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवून देणार आहे. थोडं तेल घातलेलं आहे. आता मी हे मळून घेते व्यवस्थित आणि मग ते तसंच झाकून ठेवून देणार आहे 10 मिनटासाठी. 10 मिनटं झालेली आहेत आणि मी आता छान सॉफ्ट झालेलं आहे बघा, असं आपल्याला करून घ्यायचं. थोडंसं मळून त्याचे मी गोळे करून घेते. आपले हे 11 गोळे बनवून झालेले आहेत. आता आपण पराठा लाटायला घेऊया. तो मी तुम्हाला 2 ते 3 प्रकारे दाखवते की कसा करायचा. हा पिठाचा जो गोळा आहे हा आपण नेहमीच्या चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडा मोठा घ्यायचा, कारण जाड पराठा असेल तर तो छान वाटतो खाताना. थोडंसं पिठात डस्ट करून घेतलं आणि थोडा लाटून घेतो प्रथम. आता काय करायचं, ह्याच्यावर तूप लावायचं, तूप किंवा तेल काही लावलं तरी चालेल. आणि मग थोडंसं पीठ परत डस्ट करायचं आणि मग आपली घडीची पोळी जशी असते तसं ते आपण फोल्ड करून घ्यायचं. पाहिजे असेल तर याच्यावरही थोडंसं हाफ पोर्शनवर लावून घ्या. असं फोल्ड केलं की ट्रायंगल शेप होतो आणि मुलांना ते असं आवडतात ट्रायंगल शेपमध्ये केलेले पराठे. सो आता आपण त्याच शेपमध्ये साधारण लाटण्याचा प्रयत्न करायचा आणि थोडासा जाडच ठेवायचा. पराठा जाड असेल तर खायला छान वाटतो. असा पराठा केला तर सॉफ्ट बनतो. आता मी हा भाजून घेतो. तवा आपला गरम झालेला आहे. मीडियम ते लोच्या मध्ये गॅसची फ्लेम असली पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने केलेले पराठे छान लुसलुशीत पण होतात. आपला पराठा छान तरतूद भाजून निघतो. हा बघा, हा त्रिकोणी पराठा असेल तसं छान कलर सुटलेले आहेत बघा.
पराठा झालेला आहे तो मी आता काढून घेते। तर तुम्ही एका डिशमध्ये काढून घेण्याच्या आधी त्याच्यावर एक वाटी किंवा असं छोटंसं भांडं ठेवायचं, त्याच्यावर ठेवायचं म्हणजे ते सॉगी होत नाही। दुसरी स्टाईल तुम्हाला आता मी दाखवते कसे करायचे। तुम्ही दुसरा गोळा घेतलेला आहे, आधीचा आपला ट्रायंगल शेप झाला, आपण आता थोडासा रेक्टॅंगल टाईप करून घेऊया। एका साईडने फोल्ड करायचा, नंतर हाफ वे दुसऱ्या साईडने पण फोल्ड करायचा। तर हा आपला रेक्टॅंगल तयार झाला। मी हा छान डस्ट करून घेतलाय आणि आता आपण हा असाच रेक्टॅंग्युलर शेपमध्ये लाटूया। आई पराठा आपण आता भाजून घेऊ। मी अजून एका मेथडने तुम्हाला दाखवते। तूप लावून त्याच्यावर पीठ असं थोडंसं लावलं की ते ना छान त्याचे पदर सुटायला मदत होते। झालेले आता काय करायचं, साधारण सेंटरपासून एक कट द्यायचा। असा हा कट दिल्यानंतर इथून हे फोल्ड करत जायचं। असा कोनिकल शेप तयार होतो आणि मग आता हा असा उभा घेऊन असा प्रेस करायचा, त्यामुळे हे असे जे लेअर्स दिसतात तुम्हाला हे नंतर छान पदर त्याला सुटतात। मग सो आता मी हे असं प्रेस करून त्याला थोडंसं डस्ट करून लाटून घेते आपण पराठा। हे बघा असे पदर दिसतात ना, पाहायचं पण छान होतो आपण पराठा अशा पद्धतीने। साधारण आता एवढा लाटून घेतल्यानंतर आपण तो भाजून घेऊया। आता हाई पराठा मी काढून घेते। तुम्ही पालक पराठे करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसे झाले ते। त्याचप्रमाणे माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।